प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी 2022 सभासद फी 600 रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग 15 सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क 8624-83-44-43. एक वर्षापासून बुलेटवरून महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेला घेऊन जाण्यासाठी ती काम करत असलेल्या हॉटेलवरती पोहोचला आणि हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करून धमकी दिली. विनयभंगाच्या आरोपाखाली इस्माला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता निगडी परिसरात ही घटना घडली. सोमनाथ अंकुश शेलार वय 33 राहणार वाल्लेकर वाडी चिंचवड असे अटक आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्यात पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जास्त्रोतापासून वीज निर्मिती सुरू असतानाच भविष्यात हायड्रोजनपासून वीज निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन परिषदेत केली. ग्रामगौरव सामाजिक संस्थेच्या वतीने लोकोत्सव महाराष्ट्राचा या राज्यस्तरीय पहिल्या ग्राम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर प्रांगणावर येत्या 12 ते 16 मे दरम्यान हा 5 दिवसीय महोत्सव होणार आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत स्तराच्या पदाधिकाऱ्यांची राज्याच्या महसुली विभागाप्रमाणे जिल्हानिहाय उपस्थिती राहणार असल्याची माहिती ग्रामगौरव सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा धनश्री ठाकरे यांनी दिली. कोकणखेड युवा शक्ती ही पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या खेड तालुक्यातील युवकांची एक सामाजिक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक आणि लोकउपयोगी उपक्रम राबविले जातात. सोमवार दिनांक 4 एप्रिल रोजी कोकणखेड युवा शक्ती पिंपरी चिंचवडच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त कोकणखेड युवा शक्ती पिंपरी चिंचवड व पर्यावरण संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 25 शाळांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी रुग्णालय इमारतीच्या 6व्या मजल्यावर कक्ष तयार करण्यात येणार आहे. तसेच या अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी 5 कोटी 16 लाख रुपये खर्च होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून मानसोपचारशास्त्र, विकृतीशास्त्र, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, कान नाक घसा भूलशास्त्र या 7 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमता मंजुरी देण्यात आली आहे. पुनावळे येथे 5 लाखांची घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी लॉक तोडून पैसे, सोन्याचे दागिने चोरी केले आहेत. चैतन्य निवास खंडोबा मंदिराजवळ पुनावळे येथे रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी ही घरफोडीची घटना घडली. अनुप संजय तापकीर वय 31 राहणार चैतन्य निवास खंडोबा मंदिराजवळ पुनावळे यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 3 अनोळखी इस्माळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांचा समाचार घेतला. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांनाही विरोध केला. सरकारने हे भोंगे काढले नाही तर मनसैनिकांना मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा चालवा असा आदेश दिला. राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे राज्यात राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद पुण्यातही उमटले असून पुण्यात एका मनसैनिकांनी राजीनामा दिलाय. प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी 2022 सभासद फी 600 रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग 15 सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र
गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी, ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट, सोन सखी कडून बंपर लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी। संपर्क 8624 83 44 43।